लाडकी बहिन योजनेबद्दल सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर आता लाडकी बहिणीचे पैसे आता रिफंड करायचे आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना आता पुन्हा परत वापस द्यायचे आहेत तर या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथे ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजना तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता कोणत्या महिलांना त्यांचे जे काही पैसे आहेत मिळालेले ते रिफंड करायचे आहेत म्हणजे आता ते व्हिडिओमध्ये पाहणारच आहे सर्वात पहिले तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर लॉग इन होत नसेल तर तुम्हाला इथं पासवर्ड पासवर्डचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर फॉरगेट पासवर्ड करून घ्या तर इथं आपण कॅप्चर जे आहे जसेच्या तसा टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर इथं जे आपल्याला आता पासवर्ड टाकून मोबाईल नंबर टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्हाला अप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता ज्यांनी ज्यांनी इथं फॉर्म भरलेले आहेत ते तुम्हाला इथं अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर आता ज्यांनी जे जा आहे चुकीची माहिती भरून फॉर्म इथं भरलेले आहेत तर त्यांना स अशा महिलांना पैसे जे इथे ते करावे लागणार आहेत तर इथं तुम्हाला एक जे की इथं सिम्बॉल दिसत आहे इथं येसच्या ऑप्शनवरती ये इथं ॲरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही इथं यांचे जे काही पैसे आहेत या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते मी इथून चेक करू शकता तर इथं नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर ज्या महिलांच्या इथं ॲरोच्या जागी जर रिफंड असं एक ऑप्शन येते तर रिफंड जर तुमच्या इथं येत असेल तर तुम्हाला यांचे जे, जे काही पैसे आहेत तिथं वापस द्यावे लागणार आहेत तर तुम्ही जे आहे लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमच्यासमोर इथं काय दिसत आहे व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर त्यानंतर तुमचे नाव किती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला जमा झालेले आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल व तुम्हाला जर याबद्दल जर काही अडचणी असतील त्याचप्रमाणे आता ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत व ज्यांना रिफंडचं ऑप्शन आलेलं आहे मेन म्हणजे तुम्ही इथून चेक करून घ्या एक्शनवरती क्लिक करायचं आहे एक्सचेंजवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमचा फॉर्मसुद्धा टोटल चेक करू शकता व तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे त्याचप्रमाणे इथं या जे काही पैशाचा जे काही सिम्बॉल दिसत आहे इथं यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ज्यांच्या जागी इथं पेडचं ऑप्शनच्या जा बाजूला ज्यांच्या बाजूला रिफंड असं ऑप्शन येत आहे तर अशा महिलांना याचे जे काही पैसे आहेत ते पूर्ण परत करावे लागणार आहे जे काही तुम्हाला मिळालेले असेल तीन हजार साडेचार हजार किंवा एकूण जे काही रक्कम साडेसात हजाराची जमा झालेली आहेत तर असे जे काही पूर्ण रिफंड यांना आता करावे लागणार आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला याबद्दल जर काही डाऊट असेल हो व याबद्दल तुमच्या जर लाडकी मेन अधिक पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल